मागे सावलीत आहेत ते सगळे चांगले दिसतात झाडाखालती. पण ही सभा घेणं आपल्याला गरजेचं होतं. सगळीकडेच असाच प्रचार सुरू आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि एकंदर ह्या 10 दिवसांमध्ये कुठे कुठे जायचं, कसं जायचं, किती वाजता जायचं, सभा कशी घ्यायची, किती वाजता घ्यायची, हे सगळं सुरू आहे. पण हे सगळं जरी असलं तरी मी अर्थात गेले 10 वर्ष तर महाराष्ट्र फिरत आहेच, वातावरण वेगळीकडे बघत आहे. पण ह्या गेल्या 3 महिन्यात शिंदेसाहेब स्वतः आणि मी ह्या महाराष्ट्रात आम्ही 5,500 किलोमीटर फिरलो. 111 मतदारसंघ फिरून झालेले आहेत. 25 जिल्हे फिरून झाले. आणि मग असाच विचार पडला जेव्हा आम्ही महायुतीची चर्चा सुरू होती की कुठच्याही मतदारसंघात गेलात, कुठेही गल्लीत गेलात, कुठच्याही गावात गेलात, कुठच्याही शहरात गेलात, इतर झेंडे जरी दिसू लागले तरी महाराष्ट्राचा रंग हा एकच आहे आणि तो म्हणजे भगवा भगवा आणि भगवाच आहे. इथे आता येत असताना सगळा जो काही प्रवास होता माझा मी हेलिकॉप्टर मधून बघत होतो. मला आठवतं जसं वरोरा साहेबांनी सांगितलं की आता माऊली किल्ल्याच्या तिथे त्यांना शिवस्मारक बांधायचं आहे. येताना त्यांनी छान शिवतीर्थ बांधलेलं आहे. त्या किल्ल्यावर एकदा मी पण ट्रेकिंगला आलेलो. आणि असंच इथे कितीतरी लोक ह्या मतदारसंघात ट्रेकिंगला येतात. हिरवागार परिसर आहे. पण हे सगळं करत असताना मला एकच जाणवलं की जरी लोक ट्रेकिंगला आले इथे वरतून येताना मला सगळं हिरवगार दिसत होतं. पाऊस आता होऊन गेला, सगळं छान दिसत होतं. मला माहिती इथे पाण्याची टंचाई आहे. घरोघरी असून पाणी जात नाही, दुष्काळ पडतो. पांडुरंगजी मी तुम्हाला वचन देतोय की तुम्ही पुन्हा जिंकून येणार म्हणजे येणारच. पण ते झाल्यानंतर आल्या आल्या पहिल्या महिन्यापासून आपण सुरू करायचं, पहिल्या अधिवेशनापासून सुरू करायचं आणि पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडवून दाखवायचा आपल्याला. हा काही प्रश्न कठीण नाहीये. पाण्याचा प्रश्न इथे सोडवणं कठीण नाही. इथे पावसाळा आहे, पाऊस चांगला पडत असतो. जर आजूबाजूला हिरवगार होत असेल तर पाऊस तर आहे इथे, बरोबर ना? पाऊस होतो ना इथे, धो धो पाऊस पडत असतो. जर इथे मुंबई महानगरपालिका म्हणजे आम्ही मुंबईतून कितीतरी किलोमीटर लांब येऊन स्वतःची धरणं बांधू शकतो, इथून मुंबईला पाणी नेऊ शकतो, तर गेले 70 वर्ष जे राज्य सरकार करू शकली असती जे केलं नाही ते आता पुन्हा एकदा आपण करून दाखवायचं आणि ते सरकार म्हणून करून दाखवायचं. असंच पाण्याचा प्रश्न सोडवता सोडवता मला माहिती आहे ते दुसरा प्रश्न आहे, रोजगाराचा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे. MIDC आपण आता ती करून घेतलेली आहे. लवकरच मला इकडे जाहीर होईल आणि जाहीर झाल्या जेवढ्या चांगल्या इंडस्ट्री येऊ शकतील तिथे आणू. पण अजून एक त्यांना 8% की इकडच्या भूमिपुत्रांना 80% इकडच्या नोकऱ्या दिल्या पाहिजेत. ह्या 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने करायच्या आहेत आणि ह्या मी करून दाखवणार म्हणजे दाखवणारच हा माझा तुम्हाला शब्द आहे. पण हे सगळं करत असताना मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे करत असताना मला आमदारांची गरज लागणार आहे. आपला आमदार कोण असून ऐकून आला, आपला आमदार कोण? पांडुरंग वरोराजी. आणि आम्ही निवड एवढी चांगली केलेली आहे ह्यांना निवडून द्यायचं, तुम्ही विचार करा हा माणूस केवढा हुशार असेल, पांडुरंगजी केवढे हुशार असतील. विरोधी पक्षात असताना इकडच्या पालकमंत्र्यांना वाटतं की ह्याचं काम केलं पाहिजे. ह्यांचं किती काम केलं आपण, किती फंड दिले इथे आपण? 500 कोटीच्या वरती. आणि तुम्ही विचार करा कुठचाही आमदार जेव्हा विरोधी पक्षात असतो, सरकारच्या विरोधात असतो, तेव्हा फंड त्याला मिळत नाही. सगळे आमदार कधी कधी रडत असतात तरी फंड नाहीत, फंड नाहीत. हे ही व्यक्ती किती हुशार असेल विचार करा. विरोधी पक्षात बसून 500 कोटीच्या वरती DPDC मधून घेतले ते. आणि मग आता सरकारमध्ये आमदार झाले तर विचार करा किती पैसा इथे येईल आणि किती लोकांचा विकास करू शकू. पण खरोखर मी महाराष्ट्र फिरत असताना जे काही मी बघतोय, वातावरण बघतोय, जसं मी सांगितलं वातावरण सगळीकडे भगवा आहे. महायुतीसाठी चांगलं आहे. शिवसेना, भाजप, RPI सगळेच आपले मित्रपक्ष आहेत. कुणबी सेना आहे, श्रमिक सेना, हे सगळ्यांना आपण घेऊन पुढे जात असताना विकास जो आपल्याला करायचा आहे तो खरोखर लोकांचा जर विकास करायचा असेल आपल्याला तर आम्ही हे ठरवलं शिंदेसाहेब आणि मी स्वतः जेव्हा फिरत होतो खूप वेळा असं असतं की जेव्हा आपण बोलतो चला आपण आता लोकांमध्ये जाऊया, लोकांचं ऐकूया. आज जशी आम्ही भाषणं देतोय, संबोधित करतोय जनतेला, तसं आम्ही केलं नाही. आपण काही काही ठिकाणी बघितलं असेल माझा आपल्याबरोबर संवाद झाला. फिरत असताना आम्ही लोकांमध्ये जायचं, लोकांमध्ये बसायचं आणि लोकांच्या मनात काय आहे हे ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. पांडुरंगी बसून घ्या आपण,
निवडणुकीला उभे असेल तरी आता बसावं, पुढे परत भाषण द्यायला उभं राहायचं त्या विधान भवनात. पण हे सगळं करत असताना मला एकच जाणवत होतं की लोकांचं कोण ऐकतंय का. राजकीय पक्ष जे असतात ते आपण बघत असाल, राजकीय पक्ष इतर झेंडे असतील, इतर मध्यवर्ती कार्यालय असतील, उमेदवार असतील, निवडणुकीच्या वेळी जसे उगवतात सगळीकडून, जसं पावसाळ्यानंतर गवत उगवतं तसं तेवढे तेवढे काळासाठी दिसतात पण नंतर गायब होतात. मला अभिमानाने मी सांगू शकतो आपल्याला की शिवसेना एकमेव पक्ष आहे जो नुसतं राजकीय वातावरणासाठी नाही, नुसतं वातावरण निर्मितीसाठी नाही, नुसतं निवडणुकीसाठी नाही, तर 12 महिने 24 तास 365 दिवस आपली सेवा सुरू असते, आपली शाखा असते, शाखेच्या बाहेर भगवा झेंडा असतो, आज शिवरायांची मूर्ती असली, जो कोण त्या शाखेत मदतीची हाक मारून येतो, जो कोण मदतीसाठी येतो, मदत घ्यायला येतो, आपला आत बसलेला शिवसैनिक असतो, तिथे मंत्रीपद कुठचंही असेल, खासदार असेल, आमदार असेल, किंबहुना शिवसैनिक असेल, पद बघत नाही आणि ज्याला मदत करायची आहे त्याची जात पात धर्म समाज हे बघत नाही, ज्याला मदत पाहिजे त्याला आपण मदत करतो, हा शिवसैनिक मला आज विधान भवनात पाहिजे. महाराष्ट्रभरात काल पण मी कागदला होतो, चंदगडला होतो, हातकणंगलेत होतो, एक जे विश्वासाचं वातावरण बनलेलं आहे की अरे काही झालं तरी माझी शिवसेना माझ्या सोबत राहील, सत्तेत असतील सत्तेत नसतील पण जनतेसोबत राहील, कदाचित माणूस मंत्री बनला तरी जनतेमध्ये राहील, दिल्लीला गेलं तरी पाय जमिनीवर राहतील, हा जो विश्वासाचं एक वातावरण झालेलं आहे. कारण गेले 5 वर्ष आपण बघितलं असेल, पांडुरंगजी आपण पण बघितलं असेल, आपण कितीतरी विषय असे घेतलेले जे कदाचित असं वाटत असेल सरकारच्या विरोधात आहे पण सरकारच्या विरोधात नव्हतो, सरकारच्या दिशा चुकली तर दिशा काय दाखवायला आणि मार्ग काय दाखवायला आपण बोलत होतो. सरकारसाठी आणि सरकारमध्ये राहून आपण लोकांच्या न्याय हक्कांची आंदोलनं केली, निवेदनं दिली, लोकांसाठी लढलो, शेतकऱ्यांसाठी लढलो, कितीतरी ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी लढलोय, महिलांच्यासाठी लढलोय, त्यांच्या सुरक्षेसाठी लढलो आणि मग हे सगळं होऊन जी काही आज जनता शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभी आहे त्याचं चित्र आज पूर्ण महाराष्ट्रभरात आपण भगवा दिसतोय. भगवा येतो महाराष्ट्रातून, भगवा येतो हे आपण अभिमानाने सांगू शकतो. आणि हे जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, जेव्हा मी जनआशीर्वाद यात्रा केली, लोकांशी भेटलो, लोकांशी संवाद साधला, समाजातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधला, कारण एक गोष्ट माझ्या मनात होती की जेव्हा एखादं वादळ येतं, एखादी लाट येते, त्या वादळाचा आवाज आपल्याला ऐकू येतो, लाटेचा आवाज ऐकू येतो, सिंह जेव्हा ढरकाळी फोडतो, वाघ जेव्हा ढरकाळी फोडतो त्याचा आवाज ऐकू येतो, पण जे मंद वारा वाहत असतो किंवा रिमझिम पाऊस पडतो, जे दव पडतं त्याचा आवाज आपल्यापर्यंत कधी ऐकू नयेत. तो आवाज जो आपण मुंबईत ऐकू नाही शकत, विधानभवनात ऐकू नाही शकत, त्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज मी ऐकायला महाराष्ट्रभरात निघालेलो, तेच ऐकून मी निर्णय घेतला की मला निवडणूक लढवायची आहे. आणि निवडणूक लढवत असताना मी जी दुसरी तुमच्याकडे हक्काची मागणी करत होतो की जसं मी सांगितलं की तुम्ही विचार करा ही व्यक्ती किती हुशार असेल, विरोधी पक्षात राहून तिकडच्या मंत्र्याचा फंड घेऊन तुमच्याकडे विकास करत आहे, दिवस रात्र काम करत आहे, मेहनत करत आहे, शहापूरसाठी काम करत असताना मी यांचं काम बघितलेलं आहे, मी यांची मेहनत बघितलेली आहे की आज जिद्दीने काम करतात, एका चिकाटीने काम करतात, प्रवेश करताना पण हार तुरे घेत असताना पण मला कानात बाजूला सांगत होते आदित्यजी माझ्याकडे पाण्याचा प्रश्न आहे आणि नोकरीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, तो आपण सोडवायला पाहिजे. मध्यंतरी कुठेतरी जनआशीर्वाद यात्रेत भेटलो तेव्हा पण मला त्यांनी कानात सांगितलं की आदित्यजी पाण्याचा प्रश्न लक्षात ठेवा, आपण जिंकला जिंकला तो सोडवला पाहिजे. आत्ता पण हेलिकॉप्टरमधून उतरलो आणि त्यांनी कानात सांगितलं, म्हणजे जे विषय त्यांनी हाती घेतलेले आहेत ते विषय कधी सोडत नाहीत, असं नाही की चला आता लोक आजूबाजूला नाही येत आपण काही बोललं तरी चालेल, असं त्यांनी केलं नाही. जिथे जिथे भेटले, लोकांमध्ये भेटले असतील, बंद खोलीत भेटले असतील, मला त्यांनी तेवढंच सांगितलेलं आहे की आपल्याला 2 प्रश्न मुख्य घ्यायचे आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न, हे जर 2 प्रश्न आपण सोडवले तर आपण इथे लोकांची सेवा चांगली करू शकू. अशा आमदाराबरोबर माझी दुसरी मागणी आहे की अशा आमदाराबरोबर काम करण्याला मला स्वतःला संधी पाहिजे. वर्ली मला मतदान करणार आहे पण तुमचं प्रत्येक मत जर मला देणार असाल तुम्ही, तुमचं प्रत्येक मत धनुष्यबाणाला द्या, हेना मत द्या, म्हणजे हेना आणि मला एकत्र काम करायची संधी मिळेल. ही जी संधी मागत आहे मी, जी निवडणूक लढवत आहे मी, कदाचित लोकांना वाटत असेल की लोकांना माझं काहीतरी स्वप्न आहे, होय माझं स्वप्न आहे, महाराष्ट्रासाठी स्वप्न आहे, माहित नाही आपल्याला माहिती की नाही काय स्वप्न आहे माझं, काय स्वप्न आहे, नवा महाराष्ट्र घडवायचा मला, मला मुख्यमंत्री बनायचं नाही ना मला मंत्री बनायचं, त्याच्यासाठी मी लढतच नाही. जेव्हा काही देणार असतील लोक देतील, देव देतील, जनता जनार्दन देईल, पण माझं एकच स्वप्न आहे की ह्या वेळी हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवायची आणि हीच ती वेळ आहे आपल्याला नवा महाराष्ट्र घडू शकण्याची. जर सगळे आपण एकत्र आलो, कितीतरी गोष्टी आपल्याला महाराष्ट्रात करायच्या आहेत, 2-4 गोष्टी तर परवा उद्धव साहेबांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत,
जन आशीर्वाद यात्रेत जेव्हा जेव्हा मी फिरत होतो लोकांमधून ऐकत होतो की नक्की लोकांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय पाहिजे, महिलांना काय पाहिजे, आदिवासी बांधवांना काय पाहिजे, समाजातल्या प्रत्येक घटकाला काय पाहिजे. दोन चार गोष्टी ज्या मला समजल्या, जसं इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तसा महाराष्ट्रभरात अजून एक मोठा प्रश्न आहे बेरोजगारीचा. अर्थात आपण MIDC तर आणतोय, खूप ठिकाणी MIDC आणतोय, नवीन नवीन उद्योग येत आहेत, नवीन नवीन नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, पण आपण जे आता शिकतोय पांडुरंगजी ते आणि ज्या काही नोकऱ्या उपलब्ध होत आहेत त्याच्यात काही ताळमेळ नाहीये. म्हणजे जरी मी 12वीचं शिक्षण घेतलं, जरी मी ग्रॅज्युएट झालो, जरी मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तरी मी जे शिकतोय त्याच्यानंतर मला नोकरी मिळेल का ही खात्री कुठे नाही आहे. का खात्री कुठे नाही. पण ह्याच्यासाठी आपल्याला सरकारमधून सुरू करायला लागेल, आपल्याला बेसिक पासून सुरू करायला लागेल, आपल्याला पहिला येऊन अभ्यासक्रम आपल्याला बदलायला लागेल. जर SSC आणि HSCचा अभ्यासक्रम बदलला, रोजगारयुक्त केला, तर आणि तरच या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या मिळू शकतील ही आपण शपथ घेऊन पुढे जात आहोत. ग्रामीण भागामध्ये मला माहिती आहे की हे सगळं शिक्षण मी बोलतो की अभ्यासक्रम बदलायला पाहिजे, पण मुळात जिथे चांगल्या शाळाच नाहीत किंवा शिक्षक नाही आहे तिथे शिक्षक भरती पहिली करून घ्यायचे, तिथे शाळा नसतील तिथे शाळा न्यायच्यात, जिथे शाळा असतील त्या शाळेंचा दर्जा वाढवायचा आहे. आणि व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे तुम्ही वर्गात बसून एक शिक्षिका तुमच्या वर्गात असेल आणि एक शिक्षिका स्टुडिओमध्ये असतील, प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला स्क्रीन द्यायचा आहे. ते व्हर्च्युअल क्लासरूम जसं आपण टेलिमेडिसिनचं बोलतोय जे शिंदे साहेब करतात सगळीकडे, तसं मला प्रत्येक ठिकाणी जे मुंबईत केलेलं आहे 500 शाळा मी स्क्रीनवरनं जोडलेल्या आहेत, ते व्हर्च्युअल क्लासरूम मला या गावागावात न्यायचं, महाराष्ट्राच्या गावांमध्ये न्यायचं. गावाकडून यात्रेत काही विद्यार्थ्यांशी बोलायचं, कोण रस्त्यात थांबायचं, कोण कॉलेजच्या बाहेर थांबायचं, कोण शाळेच्या बाहेर थांबायचं, अर्थात साहजिकपणे मी उतरायचो, गप्पा मारायचो त्यांच्यावर. आणि सगळीकडे मला एकच कळत होतं, जसं अभ्यासक्रम बदलायला पाहिजे, जसं काही काही ठिकाणी शिक्षिका नाही आहेत, काही काही ठिकाणी शिक्षक भरलेले नाही आहेत, तसं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या महाराष्ट्रात गावापासून शाळेपर्यंत जायला, गावापासून तालुका प्लेसपर्यंत जायला, गावापासून कॉलेजला जायला जी येते ST बस येते, ST बस जर चुकली आपली तर वर्ग चुकतो, दिवस चुकतो, शिक्षण चुकलं जातं. म्हणून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रभरात मला गाव ते शाळा, गाव ते कॉलेज ही बस सेवा सुरू करायची आणि हीच ती वेळ ती सेवा सुरू करायची. शिक्षणाचं बोलत असताना पुढे जात असताना आरोग्य केंद्र सगळीकडे मला निर्माण करायचे, जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याचं अपग्रेडेशन तर करतोय. गेल्या 5 वर्ष आपण बघताय ठिकठिकाणी ठिकठिकाणी आपण हे चांगलं काम करत आहोत. नंदुरबार सारखे एकदम दुर्गम भागात आपण बोट ॲम्ब्युलन्स चालू केलेली आहे, तर इगतपुरी असेल, शहापूर असेल, कुठे मेळघाट असेल, औरंगाबाद संभाजीनगर असेल, कोकणपट्टा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण एक्स-रे मशीन असेल, सोनोग्राफी मशीन असेल, CT स्कॅन मशीन असेल, तर हे तर करतच आहोत. पण माझं जे स्वप्न आहे हीच ती वेळ ते स्वप्न घडवण्याची आहे की मला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि हे शक्य आहे, एक सुद्धा गोष्ट अशी मी जी बोलतोय अशी हे नाही की अशक्य नाहीये, सगळी गोष्ट आपण शक्य आहे त्याच बोलतोय, मला प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेज करायचं आहे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करायचं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचं मला. जसं मी सांगितलं की शिक्षण आपल्याला बदलायचं आहे, शिक्षण नवीन घडवायचं आहे, शिक्षणात बदल करायचे, तसं आरोग्य जे केंद्र आहेत ती मजबूत करायचे आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे तुम्हाला मुंबईकडून यायला किंवा पुण्याकडे जायला गरज नाही पडली पाहिजे. जर तुम्हाला कधी देव देऊ ना पण कधी रोगराई झाली तर टेलिमेडिसिन असेल किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल हे तुमच्या गावगावी असलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे, तर आणि तरच आपण नवा महाराष्ट्र करू शकतो आणि ती शपथ आपण घेऊन पुढे जायला पाहिजे. तिसरी गोष्ट मला महत्त्वाची सांगायची आहे, मला माहिती आहे खूप ठिकाणी असं असतं की आपण दिवसभर काम करतो, आपला काही रोजगार असतो दिवसाचा, तो आपण जे काही पैसे मिळतात त्याच्यात किती खाणं मिळतं, किती परिवारासाठी मिळतं, आपण काय मिळतं मला माहित नाही, पण खूप ठिकाणी अजूनही महाराष्ट्रात अजूनही असे लोक आहेत जे रात्री भुक्या पोटाने झोपतात. हे असं कधी झालं नाही पाहिजे, हे चित्र आपल्याला बदलायचं आहे, नवा महाराष्ट्र घडवायचा. आणि म्हणून या महाराष्ट्रात मला 1000 केंद्र अशी करायची, तिथे स्वस्त आणि मस्त 10 रुपयात जेवण मिळेल अशी आपल्याला केंद्र निर्माण करायची आहेत. ही केंद्र निर्माण करत असताना अर्थात सेंट्रल किचन आणू, जगातल्या सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी असतील त्या आणू, पण माझ्या ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, ज्या मावशा आहेत, त्या बचत गटांना मला तिथे उद्योग द्यायचा आहे, रोजगार द्यायचा आहे, आणि त्या रोजगारातून आपण ही सगळ्या लोकांची पोटं भरणार आहोत. हे महाराष्ट्रात मला पाहिजे. या महाराष्ट्रात प्रत्येक शेतकऱ्याचा 7-12 आपण ज्यांना गरज आहे ते कोरता करणार म्हणजे करणार, 7-12 कोरा करणार म्हणजे करणारच, सरसकट कर्जमुक्ती देणार, पण त्याचसोबत प्रत्येक वर्षी प्रत्येक गरजू शेतकऱ्याला, अल्पभूधारक असेल किंवा गरजू शेतकरी असेल, त्याला आपण प्रत्येक वर्षी 10,000 रुपये देणार आहोत ही शपथ आपण घेऊन पुढे जात आहोत. हे सगळं करायला मला तुमची ताकद लागेल, तुमचं पाठबळ लागेल, तुमचे आशीर्वाद लागतील. तुम्ही मला देणार का? तुम्ही मला तुमचा आमदार निवडून देणार का? कारण जी वचनं देतोय मी ही पुरी करून दाखवणारच. मध्यंतरी उद्धव साहेबांनी मी सगळे शिवसेनेचे नेते अयोध्येला गेलेलो, राम जन्मभूमीला गेलेलो, तिथे शपथ घेतली आहे,
तिथून एक शिकून आलेलो आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय, तसंच आपण शपथ घेऊन महाराष्ट्रात निघालोय. तुम्ही मला सांगा, तुम्ही इकडचा आमदार निवडून देणार की नाही? निवडून देणार की नाही? मला